चेयर बोलवा ना थोड़े चेयर बोलो आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष वगैरे आपल्या दिसत पडले आहेत दादा खाली 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 दादा थांब प्रदेश युवक काँग्रेस तर्फे आता निवेदनाचा कार्यक्रम पण काय झालं की परिस्थिती अशी आहे की भरपूर रोज शेतकऱ्यांमध्ये आणि जनतेमध्ये या नकली बोगस सोयाबीनमुळे झाले त्यामुळे कुठेतरी भावनांना आवड घालण्यासाठी आम्हाला कठीण होत आहे म्हणून आम्ही मोजक्या लोकांमध्ये आपल्यापर्यंत निवेदन करण्यासाठी आलेलो आहोत मागणी करण्यासाठी आलेलो आहोत की जे काही आपल्या डिव्हिजनमध्ये आता आपण बघतो आहे की 80% शेतकरी आपल्यावर विश्वास ठेवून आपलं आपण सर्टिफिकेशन करता प्रूफफुल नसतात तिथून बियाणे घेत असतात आणि यावर्षी आपण बघितलं की आधीच 3-4 महिने शेतकऱ्यांवर इतकी वाईट आणि त्याच्यामध्ये जे नकली बियाण्यांचा जो मार त्यांच्यावर पडत आहे आपल्याकडे मला डिटेल्स डेटा माहीत नाही किती आलेला आहे पण हजारोनी कंप्लेंट्स आज पूर्ण डिव्हिजनमधून विदर्भामधून आपल्याकडे किंवा तहसील ऑफिसला जे कंप्लेंट करण्यासाठी आलेले ते आलेले आहेत तर त्याच्यावर आम्हाला तुमचं एक पक्क लिखित आश्वासन पाहिजे कारण की मेन सर्टिफिकेशन ऑथॉरिटी आपण आहे आपण आमचं शासन जरी आज महाराष्ट्रवर असलं तरी ते लोकही आपल्याजवळूनच आपल्यालाच निर्देश देत तसं तर नाही आपणच त्यांच्याच माध्यमातून काम करतो पण कुठेतरी चांगल्या क्वालिटीचा माल कसा मिळेल त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही आश्वस्त केला पाहिजे